कमबॅक करणं काय असतं ते म्हणजे बँगलोर रॉयल चॅलेंजर्सकडून आपण शिकलं पाहिजे. आय पी एल 2024 त्यांनी हे करून दाखवलंय. ज्या बँगलोर संघासाठी प्ले ऑफ हे स्वप्न वाटत होतं ते प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीची शक्यता 1% होती. सुरुवातीच्या 8 सामन्यात 7 पराभव संघाने पाहिले होते, त्यातले 6 पराभव तर हे सलग झाले होते. तब्बल 1 महिना बँगलोरनं विजय पाहिलाच नव्हता, पण त्याच संघानं स्पर्धेत उलटफेर केला आणि नंतर सलग 6 सामने जिंकत प्ले ऑफचं तिकीट मिळवलं. ज्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभव स्वीकारत आय पी एल 2024 सुरुवात केली होती, त्याच चेन्नईला शेवटच्या 7 सामन्यात पराभूत करत बेंगलोरने प्ले ऑफ ही गाठली आहे. बंगलोरच्या प्ले ऑफसाठी चेन्नई विरुद्ध 18 धावांनी विजय गरजेचा होता. त्यातच पावसाची शक्यता बंगलोरमध्ये वर्तवण्यात आली होती, त्यामुळे बंगलोरच्या हातातून ही संधी सुटणार असंच वाटत होतं. परंतु बंगलोरच्या संघांनी एकमेव संधी साधण्यासाठी एक झाला आणि चेन्नईला 27 धावांनी पराभूत करत प्ले ऑफमधील स्थान निश्चित केलं. चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने टॉस जिंकत पहिली बॉलिंग घेतली, पण बेंगलोरसाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसीनं आक्रमक सुरुवात केली. तरी पावसाच्या मध्ये व्यत्यय आला, पण त्याचा परिणाम त्यांच्या बॅटिंगवरती झाला नाही. विराट 47 धावांवरती बाद झाला, पण डू प्लेसीनं 50 ठोकली, पण दुर्दैवाने तो रन आउट झाला. हे दोघं बाद झाल्यानंतरही धावगती काही कमी होणार नाही याची काळजी रजत पाटीदार, कॅमरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक आणि गेन मॅक्सवेल यांनी घेतली. बंगलोरच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे 20 ओव्हरमध्ये 5 बाद 218 धावा झाल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकलनी 2 विकेट्स घेतल्या खऱ्या, पण त्यानं तब्बल 61 धावा खर्च केल्या. या सामन्यात जडेजाची गोलंदाजी ही महागडी ठरली. त्यातच 219 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईला पहिल्या चेंडूवरती तगडा झटका बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्या चेंडूवरती बाद झाला. पाठोपाठ डॅरेन मिचेल ही विकेट गमावली, पण यानंतर रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी चेन्नईच्या आशा फुलवल्या होत्या. त्यांची भागीदारी रंगली होती, पण रहाणेला लॉकी फर्ग्युसननं बाद केलं आणि चेन्नईनं नियमित अंतरानं विकेट्स गमवायला सुरुवात केली. तरी रचिननं 50 ठोकत चांगली झुंज दिली, पण तो रनआउट झाला. त्याची विकेट या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. त्याच्या विकेटसह चेन्नईची सामन्यावरील पकड ढिली झाली. नंतर शिवम दुबेही स्वस्तात माघारी परतला. सॅटनला अफलातून झेल फाफ डुसलीनं घेतला. त्याचा हा झेल आय पी एलच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलापैकी एक ठरला आहे. नंतर मात्र चेन्नई विजयापेक्षा प्ले ऑफसाठी प्रयत्न करताना दिसली. शेवटी धोनी आणि जडेजानं सर्वतोपरी प्रयत्न केले की चेन्नई किमान 201 धावांपर्यंत पोहोचेल, पण शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती धोनीने षटकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती तो आउट झाला आणि त्यानंतरच्या 5 चेंडूत चेन्नईला फक्त 1 धाव घेता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये यश दयालला शानदार गोलंदाजी केली. अखेर चेन्नईला पराभवाबरोबर या स्पर्धेतील प्रवासही थांबवावा लागला. आता हा सामना धोनीच्या कार्यकिर्दीतला शेवटचा सामना ठरलाय का, याचं उत्तर लवकरच मिळेल. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा सामना बघितला असेल तर त्या सामन्यातली टर्निंग पॉईंट कोणता होता आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.